नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची घेतली जाणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती द्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, वेतनमान कशाप्रकारे असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विभाग विकास महामंडळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी कोकण पाटबंधारे विभाग महामंडळ ठाणे कार्यालयाकडून रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यातील विविध दिवाणी न्यायालयातील तसेच कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, मोटार अपघात न्यायालय इत्यादी समोरील न्यायालयीन प्रकरणे चालवण्याकरिता विविध ठिकाणच्या न्यायालयात न्यायाधिकरण पटलावरील वकिलांची या ठिकाणी करार तत्वावरती नियुक्ती संदर्भातील ही जाहिरात या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी वकील या पदासाठी अर्ज करू शकता. तुमची शैक्षणिक अर्ज जर असेल तर 20 फेब्रुवारी 2024 ते 10 मार्च 2024 या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे, या ईमेल आय डीवरती तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे पाठवू शकता. शैक्षणिक अर्ज जे आहे या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिसिंग केलेली असणं आवश्यक आहे ॲडव्होकेट म्हणून, त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तुमचं LLB झालेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. वेतनमान तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे असणार आहे तर उत्तराचा मसुदा तयार करून देण्यात करून दाखल करण्याबाबत तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी दिले जातील. न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याबाबत 7,500 रुपये, न्यायालयात हजर राहून सुनावणी न होणे यासाठी 3,750 रुपये, सल्लामसलत शुल्कासाठी 2,000 रुपये प्रतितास, अतिरिक्त अपिलाच्या उत्तराचा मसुदा तयार करण्यासाठी 10,000 रुपये प्रतिप्रकरण, साधनसामग्री म्हणजेच ऑफिस एक्सपेन्सेससाठी 20% ऑफ टोटल बिलाच्या या ठिकाणी तुम्हाला दिलं जातील. उच्च न्यायालयात किंवा राष्ट्रीय हरित लवाद किंवा राज्य मानवी हक्क आयोग यांच्यासाठीची ही शुल्क यादी आहे. त्यानंतर जिल्हास्तर न्यायालय किंवा तालुकास्तर न्यायालय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयासाठी या ठिकाणी तुम्हाला उत्तराचा मसुदा तयार करून दाखल करण्याबाबत 8,000 रुपये, न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याबाबत 3,000 रुपये, न्यायालयात हजर राहून सुनावणी न होण्यासाठी 1,500 रुपये, अतिरिक्त अपिलाचा मसुदा तयार करण्यासाठी 4,000 रुपये, साधनसामग्री म्हणजेच ऑफिस एक्सपेन्सेससाठी 20% बिलाच्या तुम्हाला या ठिकाणी देखील दिले जातील. अर्ज जे आहेत तुम्हाला आपल्या ईमेल आय डीद्वारे या ठिकाणी पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर त्या आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.